एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेली फटकेबाजी हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. बारामती येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. व्यवसाय निवडताना अवैध उद्योग करण्याचा पाप कोणी करणार नाही याची खात्री बाळगतो. या योजनेचा लाभ घेताना मध्यस्थ आणि दलालाची गरज नाही. काही जण माझ्याबरोबर फोटो काढत कालच दादांना भेटून आलोय, चल तुझं काम करतो असं सांगतात. हे प्रकार चालणार नाही. पैशाची मागणी केल्यास पोलिसांकडे तक्रार करा. मला सांगा, मी बघतो काय करायचं त्यांचं. कार्यकर्त्यांनी कोणाकडूनही पैसे मागू नये, अन्यथा जेलमध्ये जावं लागेल. त्यानंतर मग जेलमध्ये चक्की पीसिंग पीसिंग अँड पीसिंग करावं लागेल, असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं. तेव्हा ज्या जनतेने आपल्याला तिथं पोहोचवलेलं आहे, त्यांच्यातल्या तरुण तरुणींना जे गरजू आहेत त्यांना या योजनेचा फायदा आपल्याला करून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुठली अडचण येत असेल तर ती त्यांना सोडून देण्याचं काम देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करायचं. पण त्याच्यात पैसे बिसे मागायचे आणि काय थोडा खर्च येतो असलं करायचं नाही. कुणी पदाधिकाऱ्याचं नाव आलं आणि ते सिद्ध झालं तर मग त्याला जेलमध्ये जावं लागेल. मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. त्याच्यामुळं ज्यांना सरळ मार्गी काम करायचं आहे त्यांनीच करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. कायद्यामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. इप्सार स्कूल ऑफ लॉ कर्जत सोबत BLS LLB साठी प्रवेश सुरू झाले आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7506436965.